स्टूडेंट्स आपण मराठीचा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया आणि त्या गोष्टीनंतर आपण आपल्या पाठाकडे वळणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहतो की एक घनदाट जंगल होतं। त्या घनदाट जंगलामध्ये रंगीबिरंगी पक्षी राहत होते। त्याच्यामध्ये एक सुंदर पक्षी होती, तिचं नाव होतं बगुळा। तिचे पंख सोनेरी होते, तिचे डोळे पाणीदार होते, तिला आपल्या पंखांवरती गर्व होता, तसेच सुंदरतेवरती गर्व होता। ती इतर पक्ष्यांबरोबर ती न राहता ती स्वतः एकटी इकडे तिकडे फिरत असे, भटकत असे। सर्व पक्षी तिच्याकडे नेहमी पाहत असत आणि तिच्या सुंदरतेमुळे तिला नेहमी ती इतरांपेक्षा वेगळी आहे असं तिला नेहमी वाटत असत। मग ते पक्षी तिला नेहमी सांगत असत की तू मोकळ्या आकाशात एवढ्या उंचावरती उडत जाऊ नको, परंतु ती कोणाचंही ऐकत नसे। तिला तिच्या सुंदरतेमुळे आणि पंखांच्या सोनेरी रंगामुळे ती स्वतःला त्या जंगलाची राणी समजू लागली होती आणि त्याचमुळे तिला आपल्या या गोष्टींचा गर्व झालेला होता हे सूर्याने ऐकले। आणि सूर्य मग ती अचानक एक दिवस आकाशात उडत असताना सर्व पक्ष्यांनी सांगितलं की तू उंच आकाशात जाऊ नको, नाहीतर त्याचा तुला त्रास होऊ शकेल। परंतु ती सगळ्यांना म्हणाली की नाही, मला उंच आकाशात उडायचं, मी जाणारच। मग ती उंच आकाशात उडायला गेली। उडायला गेल्यानंतर ना थोड्या वेळातच तिला तिचे पंख सूर्याच्या किरणांनी भाजले गेले आणि ती ओरडत एका झाडावरती पडली। मग तिचे जे पंख होते सुंदर, ते काय झाले होते, आता सूर्याच्या किरणांनी भाजून काळे कुट्ट असे झालेले होते। मग अशा या काळ्या कुट्ट पंखांमुळे आणि तिच्या सूर्याच्या किरणांमुळे भाजल्यामुळे तिचा रंगही पूर्ण काय झाला होता, बदललेला होता। आणि जी सुंदर दिसणारी बकुळा आता ती कुरूप दिसू लागली। तिला तिच्या रंगाचा याचा गर्व जो होता तो सूर्याने काय केला, कमी केलेला पाहायला मिळतो किंवा नाहीसा केलेला आपल्याला त्या गोष्टीच्या माध्यमातून पाहायला मिळतं। तर अशाच प्रकारची आपण आपला जो दुसरा पाठ आहे तो आज अभ्यासणार आहोत। त्याचं नाव आहे गर्वाचे घर खाली, पाठ क्रमांक 2 गर्वाचे घर खाली। तर आताची आपण गोष्ट अनुभवली तशाच प्रकारची गोष्ट आपल्या इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामधील सप्तरंग या पाठ्यपुस्तकामधील आज आपण शिकणार आहोत, ती म्हणजे गर्वाचे घर खाली। तुमचं पाठ्यपुस्तक आहे पाठ्यपुस्तकामधील दुसरं तेज। तर चला गर्वाचे घर खाली सर्वप्रथम आपण पान नंबर 14 याच्यावरती वाचन करूया आणि त्याचं स्पष्टीकरण थोड्या वेळाने आपण याच्यानंतर करूया। एके ठिकाणी एक बांबूचे व एक आंब्याचे झाड होते। आंब्याचे झाड खूपच मोठे होते, त्याच्या फांद्याही मजबूत व सर्वत्र पसरलेल्या होत्या। त्याच्यामुळे जमिनीत खोलवर रुजलेली होती। या उलट बांबूचे झाड बारीक व लवचिक होते, ज्या दिशेने वारा वाही त्या दिशेला ते झुकत असे। एके दिवशी आंब्याचे झाड बांबूच्या झाडाला म्हणाले, तू खूपच आज्ञाधारक आहेस, हवेच्या गती व दिशेनुसार तू डोलतोस, तुला सरळ उभं राहता येत नाही का, तू वाऱ्याला सांग की मी तुझ्या आज्ञेने झुकणार नाही। बांबूचे झाड म्हणाले, मी ते करू शकत नाही कारण मी लहान आहे। आंब्याचे झाड म्हणाले, तुझ्यात काही हिंमत नाही का, या जगात ज्याच्याकडे हिंमत शक्ती आहे त्यांनाच मान असतो। आंब्याच्या झाडाचे बोलणे ऐकून बांबूचे झाड गप्प झाले। झाड काहीही बोलत नाही हे पाहून आंब्याच्या झाडाला खूप राग आला व ते म्हणाले, तुला ऐकू येत नाही का, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। तर चला आपण पान नंबर 14 आणि 15 यावरील ह्या इथपर्यंतच्या ओळी आपण पाहिल्या, आता आपण त्याचं स्पष्टीकरण आहोत। आता एका ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहे, तर एका ठिकाणी म्हणजे जंगलाच्या ठिकाणी असेल, जंगलामध्ये असेल किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणी एक आंब्याचे व एक बांबूचे झाड होते। म्हणजे आपल्याला पाहायला मिळते की एका ठिकाणी काय होतं, एक आंब्याचे झाड आहे आणि हे बांबूचे झाड आहे, तर मी चित्र काढलेले आहे। तर त्याच्यानुसार तुम्हाला कळते की एक आंब्याचे झाड होते, एक बांबूचे झाड होते। आंब्याचे झाड खूप मोठे होते, त्याच्या फांद्याही कशा आहे, विस्तृत पसरलेल्या होत्या, त्याच्यामुळे जमिनी खोलवर गेलेली आहे। आपल्याला काय पाहायला मिळतंय की त्याची मुळे जी आहेत काय जमिनीत खोलवर गेलेली होती। या उलट बांबूचे झाड, या उलट आपल्याला बांबूचे झाड दिसत आहे, ते कसे आहे, बारीक आणि लवचिक आहे। आता हे बांबूचे झाड हे कसे असते आपण पाहतो सगळेजण, गुढीपाडव्याला आपण आपल्या घराच्या समोर
हे बांबूच्या झाडाचे जे झाड आहे त्याचे हे काढून गुडी म्हणून आपण या बांबूच्या झाडाचा उपयोग करतो। त्याचबरोबर आपण बांबूच्या झाडापासून बांबू हा कसा आहे लवचिक प्रकार, बांबू हा कसा आहे लवचिक आहे म्हणजे सडपातळ आणि लवचिक असल्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जाऊ शकतात। तर कोणत्या वस्तू बनवल्या जाऊ शकतात, आपण जे घरामध्ये टोपली वापरतो म्हणजे कांदे ठेवण्यासाठी किंवा भाकरी ठेवण्यासाठी जी बांबूच्या पासून बनवलेली जी टोपली असते त्याचा वापर आपण करतो। त्याचबरोबर धान्य पाकडण्यासाठी आपण काय करत असतो सूप वापरत असतो, तेही कशापासून बनलेलं असतं बांबूच्या झाडांपासून। तर हे बांबूचं झाड आहे की त्याचा विविध उपयोग असे होतात असं हे बांबूचं झाड या ठिकाणी होतं। ते बारीक आणि लवचिक असल्यामुळे काय होतं ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेला ते काय होत होतं झुकत होत होतं। म्हणजेच आता आपण पाहतो की जसा वारा येईल आता हे झाड उंच असल्यामुळे ते इकडे तिकडे काय होऊ शकणार नाही जास्त झुकू शकणार नाही कारण की ते आता मोठं झालेलं आहे। पण बांबूचं झाड तसं मोठं दिसतंय का आपल्याला नाही, तर ते कसं होतं वाराच्या दिशेने त्याला झुकवितो त्या दिशेने झुकत असे। एके दिवशी आंब्याचे झाड बांबूच्या झाडाला म्हणाले तू खूप आज्ञाधारक आहेस। आंब्याचं झाड बांबूच्या झाडाला काय म्हणाल की तू खूपच आज्ञाधारक आहेस, हवेच्या गती व दिशेनुसार तू डोलतोस। आता हे वाक्य कोण कोणास म्हणायला येऊ शकतो तू खूपच आज्ञाधारक आहेस, तर हे वाक्य कोण म्हणाला असेल, हे वाक्य कोण म्हणाला आंबा बांबूच्या झाडाला म्हणाला की तू खूपच आज्ञाधारक आहेस। आता सर्वप्रथम आपण आज्ञाधारक म्हणजे काय ते पाहू। आज्ञाधारक म्हणजे काय आज्ञेचं पालन करणारा, आपल्या आई वडिलांनी दिलेली आज्ञा आपण सर्वजण पाळतो म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकतो, बरोबर ना। आज्ञा म्हणजे दिलेली सूचना किंवा त्याचं पालन करणे, आज्ञेचं पालन करणे असं म्हटलं जातं। त्याचबरोबर शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही सर्वजण घरी जसं मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही आज्ञेपूर्वक करत आहात, माझ्या आज्ञेचं पालन करून सर्व गोष्टी घरी करत आहात। त्याचप्रकारे तू खूप काय कसा आहे, आता आंब्याचं झाड म्हणाले की तू खूप कसा आहेस आज्ञाधारक आहेस, तू हवेच्या गतीनुसार तू डोलतोस, तुला साधं सरळ उभं राहता सुद्धा येत नाही, तू वाऱ्याला सांग। आंब्याचं झाड बांबूच्या झाडाला काय सांगतंय ते पहा, कि बघा चांगलं सांगते का वाईट सांगते ते पहा। ते वाऱ्याला म्हणाले ते म्हणाले तू वाऱ्याला सांग, आंब्याचं झाड बांबूच्या झाडाला म्हणे तू वाऱ्याला सांग की तुझ्या आज्ञेने मी काय होणार नाही झुकणार नाही। झुकणे म्हणजे काय एका ठिकाणी, म्हणजे आता पाहतो की वारा जसा आला की नंतर ना बांबूचं झाड काय करत होतं अशा प्रकारे वाऱ्याच्या गतीनुसार ते झुकत होतं। मग आंब्याचे झाड म्हणाले तुझ्यात काही हिंमत नाही का, आंब्याचे झाड बांबूच्या झाडाला म्हणाले तुझ्यात काही हिंमत नाही का, या जगात ज्याच्याकडे हिंमत आणि शक्ती आहे त्यांनाच मान असतो। जगामध्ये कोणाला मान असतो पहा, आंब्याच्या झाडाने काय सांगितलं की जगात कोणाला मान असतो ज्याच्याकडे काय आहे हिंमत आणि शक्ती आहे, हा ज्याच्याकडे काय आहे हिंमत आणि शक्ती आहे त्यालाच काय असतो मान असतो। आंब्याच्या झाडाचे बोलणे ऐकून बांबूचे झाड गप्प राहिले, गप्प बसले। आता त्याला माहिती की आपल्याला आंब्याच्या झाडाने काय सांगितलं की जगामध्ये कोणाला मान असतो की ज्याच्याकडे हिंमत आहे शक्ती आहे त्यांनाच मान आहे। मग बांबूचे झाड शांत बसले की याला काही सांगून आता उपयोग नाही। झाड काहीही बोलत नाही, कोणते झाड बोलत नाहीये बांबूचे झाड काही बोलत नाही हे पाहून आंब्याच्या झाडाला खूप राग आला व ते म्हणाले तुला ऐकू येत नाही का, हे आंब्याचे झाड बांबूच्या झाडाला म्हणाले तुला ऐकू येत नाही का माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, काय दे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। अशा प्रकारे आपण आतापर्यंत वाचलेल्या गोष्टींचा हा स्पष्टीकरण होता। तर त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते आपण आता पाहूया। आता गर्वाचे, गर्व म्हणजे काय अहंकार, गर्व म्हणजे ज्या व्यक्तींना अहंकार होतो त्याचं घर खाली होतं। शब्दशः अर्थ घ्यायचा घर कधी नेहमी खाली होतं का, ज्याचं म्हणजे याचा अर्थ इथे घेतला जाईल की गर्वाचं घर खाली म्हणजे गर्व म्हणजे अहंकार, घर म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली जी आहे की ज्याच्यामध्ये गर्व आला किंवा अहंकार आला त्याचं घर खाली होतं। म्हणजे याचा अर्थ खरोखर घर खाली होतं का, तर नाही, ते अर्थ आहे घर खाली होणे म्हणजे त्याचं स्वतःचा नुकसान होतं किंवा त्याचा अपमान होतो किंवा त्यांना जी ज्या गोष्टीवरती गर्व असतो ती गोष्ट त्याच्यापासून दूर होते
म्हणूनच इथं म्हटलं गर्वाचे घर खाली, त्याच्यामध्ये सर्व प्रतिष्ठा प्राण हे काय होते कमी होऊन जाते किंवा त्याचं महत्व कमी होऊन जातं म्हणून म्हटलेलं आहे. आता गती, गती याचा अर्थ आपण मगाशी पाहिलं तर गती म्हणजे वेग, मंद म्हणजे हळू, वा आणि आज्ञाधारक आहे आज्ञेचे पालन करणारा. तर चला आता आपण आपल्या पुढच्या ओळीला वाचूया आणि त्याचं स्पष्टीकरण करूया. यावर बांबूचे झाड म्हणाले, मी काय बोलू, तू तर माझ्यापेक्षा जास्त मजबूत आणि शक्तिशाली आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर वारा वेगाने वाहू लागला तर तो नुकसान करू शकतो, आणि जर तो खूप वेगाने वाहू लागला तर त्याचा आदर केला पाहिजे, नाहीतर बांबूचे झाड बोलतच होते. तेवढ्यात आंब्याचे झाड रागाने म्हणाले, वारा कितीही वाहू दे, त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्याच वेळेस मंद वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने आंबा व बांबूच्या झाडाचे संभाषण ऐकले. आंब्याच्या झाडाला खूप गर्व झाला आहे, त्याला धडा शिकवायलाच हवा असा विचार करून वारा आणखीन वेगाने वाहू लागला. थोड्या वेळाने तो आणखीन वेगाने वाहू लागला, जमिनीवरचा कचरा पाणीही वाऱ्याबरोबर वाहू लागली. बांबूचे झाड वाऱ्याच्या दिशेने थोडे झुकले, मात्र याचा आंब्याच्या झाडावर काहीही परिणाम झाला नाही. आता वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने वादळाचे रूप धारण घेतले. बांबूचे झाड तर जमिनीला समांतर झुकले होते. आंब्याच्या झाडाने वादळाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात आंब्याच्या झाडाची जमिनी खोलवर गेलेलीमुळे तुटली व आंब्याचे विशाल झाड जमिनीवर कोसळले. जमिनीवर आंब्याचे झाड पडलेले पाहून बांबूच्या झाडाला दुःख झाले. ते मनातल्या मनात विचार करीत होते, जर आंब्याच्या झाडाने माझे ऐकले असते तर आणि वाऱ्याचा आदर केला असता तर हे झाले नसते. परंतु ते झाले, ते बरे झाले. आंब्याचे झाड खूपच गर्विष्ट होते, गर्वाचे घर नेहमीच खाली असते. चला तर आपण सगळ्या धड्याचं वाचन केलेलं आहे. आता जे राहिलेला धडा होता त्याचं आता आपण पुढील एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आता आपण पाहू. यावर आता आपण कुठपर्यंत आलो होतो की बांबूचे झाड काहीच बोलत नाही, त्याच्यामुळे काय झालं होतं, आंब्याच्या झाडाला खूप राग आला होता आणि ते म्हणाले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. शेवटी तू काय म्हणाला की तुला ऐकू येत नाही का, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्यावर आता बांबूचे झाड काय म्हणतं ते पहा, मी काय बोलू, तू तर माझ्यापेक्षा जास्त मजबूत आणि शक्तिशाली आहेस. आता हे काय म्हणालं की बांबूचं झाड आंब्याच्या झाडाला म्हणालं की मी काय बोलू, तुला तर हे आहे ते सांगणं खूप कठीण आहे. काय कठीण आहे की तू तर ऐकण्याच्या भूमिकेमध्येच नाहीयेस. मी सांगतोय की माझ्यापेक्षा जास्त तू कोण आहेस, मजबूत आहे आणि शक्तिशाली आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती सांगितली ते पहा, की जर वारा वेगाने वाहू लागला तर तू नुकसान करू शकतो. आपण सगळेजण पाहतो वारा पाणी अग्नी याच्याशी कुठल्याही गोष्टींचा जर आपण सामना करायला गेलो तर आपण कमी पडतो. ज्यावेळेस ते या गोष्टींच्या अशी आपण पाहिलं की पाऊस खूप मागच्या वर्षी झाला, त्याच्यामुळे आपल्या पाहतो की पाण्याशी खेळू शकत नाही, म्हणजे पाऊस झाल्यामुळे भरपूर घरांचं नुकसान झालं, पूर आल्यामुळे भरपूर शेती पाण्याखाली गेली किंवा भरपूर गोष्टी वाहून गेल्या. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की जर वाऱ्याने काय केलं, जोरात वाहू लागला तर तो नुकसान करू शकतो. कुठलीही गोष्ट जर आपण पाहतो की जास्त हे केली तर ती आपल्याला नुकसानकारकच होते, आणि जर वेगाने वाहू लागला तर त्याचा आदर केला पाहिजे. आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीचा जर आपण आदर केला नाही तर ती गोष्टीचं काय होतं, आपल्याला त्या गोष्टीचं भुगतान हे करावंच लागतं. मोठे व्यक्ती आहेत, त्यांचा आदर करणं अपेक्षित आहे. आपल्याला त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं जर असेल तर त्याचा अवलंब करणं आपल्या सर्वांच्या हातात असतं. मग आता आंब्याचं झाड हे मोठं आहे आणि बांबूचं झाड छोटं आहे, परंतु या आंब्याच्या झाडाने ज्या प्रकारे बांबूच्या झाडाला जे गोष्टी सांगत होतं, म्हणजे आता हे मोठं आहे म्हणजे मोठे सगळेच दरवेळेस बरोबर गोष्टी सांगतात असं असतं का, नाही.
कधी कधी चुकीच्या गोष्टी असतात, परंतु त्यांना तो अनुभव असतो. म्हणजेच आपण याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जरी मोठ्यांना सांगितल्यानंतर, कुठल्याही व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितल्यानंतर सर्वप्रथम आपण त्याच्यावर विचार करायचा असतो, आणि तो विचार केल्यानंतरच आपण कृती करायची असते. म्हणून एक म्हण म्हटलेले आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. मग या ठिकाणी आपण पाहतो की काय आहे, हा ह्याचा ऐकत होता, परंतु काय करायचं आणि काय करायचं नाही हे बांबू स्वतः ठरवत होता. म्हणूनच त्यांनी त्याला उलट सांगण्याचा हे केला की त्याचा आपण काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे, नाही तर काय होईल, नाही तर आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं. बांबूचे झाड बोलतच होते तेवढ्यात आंब्याचे झाड रागाने म्हणाले, वारा कितीही वेगाने वाहू दे, त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आता हे सगळं सांगितल्यानंतर आंब्याच्या झाडाला खूप राग आला आणि ते त्याच्यावरती ओरडायला लागलं की त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही, तू काही मला काही नको सांगूस, मला वारा आहे त्याच्याशी काय, त्याचा माझ्यावरती काही परिणाम, तो वेगाने वाहू देणे तर आणखीन काय करू दे, मला काहीही फरक पडणार नाही. त्याच वेळेस मंद वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने या दोघांचं संभाषण ऐकलं. संभाषण म्हणजे काय, त्यांचं बोलणं ऐकलं. कोणी ऐकलं, वाऱ्याने. आता वारा काय म्हणाला, आंब्याच्या झाडाला आता खूप गर्व झाला आहे, त्याला धडा शिकवलाच पाहिजे. काय शिकवलं पाहिजे, धडा शिकवला पाहिजे. म्हणजे त्याला जो गर्व झालेला आहे आपल्या ह्याच्यावरती, त्याला त्याच्या जागेवरती आणण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, धडा शिकवला पाहिजे, असा वारा त्याला म्हणू लागला. असा विचार करून वारा जोरात वाहू लागला. थोड्या वेळाने त्याने वादळाचं रूप धारण केलं आणि जमिनीवर पडलेला जो कचरा, झाडाची पाने, काय करे, वाऱ्यावरती वाहू लागली. बांबूचे झाड वाऱ्याच्या दिशेने थोडे झुकले. आणि हे बांबूच्या झाडाला माहित होते की आता वारा आता खूप प्रचंड व्हायला लागला, तर ते बांबूचे झाड काय केलं, त्यांनी त्याच्या वाऱ्याचा आदर केला आणि ते काय केलं, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय केलं, त्यांनी ते झुकले. पण आंब्याचे झाड झुकले का, नाही. त्यांनी काय केले, काही झुकले नाही, तर ते उलट तसेच उभे राहिले. तर न झा वारा आल्यानंतर काय करू लागले, थोड्याच्या दिशेने चुकले, मात्र आंब्याच्या झाडावर याचा काही परिणाम झाला नाही. आता वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने वादळाचे रूप धारण केले आणि बांबूचे झाड जमिनीला समांतर, आपल्याला इथे पाहायला मिळतं की ते जमिनीला काय झालं, हे पूर्ण उभं आहे, ते काय झालं, पूर्ण जमिनीला समांतर असं हे उभं आहे, ते पूर्ण समांतर असं झालं. परंतु आंब्याचे झाड, आंब्याच्या झाडाने वादळाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आंब्याचे विशाल झाड, आपण बघतो विशाल म्हणजे मोठे, मग त्याची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली होती, फांद्या सर्वत्र पसरलेल्या होत्या, उंचीने मोठं होतं, ते असं विशाल झाड जमिनीवरती कोसळले आणि आंब्याचे झाड पडलेले पाहून हे आपण पाहतो की हे आंब्याचे झाड काय झालं, जमिनीवरती वाऱ्याच्या प्रभावामुळे कोसळले. आणि जमिनीवर पडलेले हे आंब्याचे झाड पाहून बांबूच्या झाडाला खूप दुःख झाले. बांबूच्या झाडाला काय झाले, खूप दुःख झाले. आणि आपण पाहतो ते मनात विचार करू लागले. आता ह्यांनी ह्याला सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता, बांबूच्या झाडाने आंब्याच्या झाडाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता की तू अशा प्रकारे वागू नकोस वगैरे. ते मनातल्या मनात विचार करत होते, जर आंब्याच्या झाडाने माझे म्हणणे ऐकले असते तर काय झालं असतं, तर त्याचं तो वाचू शकला असता, किंवा तो आता या ठिकाणी माझ्याबरोबर उभा असता. परंतु वाऱ्याचा आदर केला असता तर हे झाले असते का, कोसळून पडले असते का झाड, नसते. परंतु जे झाले ते बरे झाले, आंब्याचे झाड खूपच गर्विष्ट झाले होते. आणि काय म्हणतात की गर्वाचे घर नेहमी खाली असते. तर या पाठामधून आपल्याला कोणत्या दोन गोष्टी शिकायला मिळतात, की कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये, मग ती सुंदरता असू दे नाहीतर मग ते आपल्यात असलेला एखादा चांगला गुण असू दे. म्हणजे कुठलं, की मग अभ्यासाच्या बाबतीत जर आपण खूप हुशार असेल तरी पण इतरांना कमी लेखू नये. जर गाणं असू दे, डान्स असू दे, नृत्य असू दे, चित्रकला असू दे, संगीत असू दे, अशा येणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला देवाने वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे गुण हे टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्या गुणांचा जर आपल्याला अहंकार झाला तर तो अहंकार मोडण्याचं काम हे
कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या माध्यमातून दिसते। तसेच आपण या गोष्टीतून काय शिकलो की गर्भाचे घर नेहमी कसे असते, खाली असते। त्याच्यामुळे आपण नेहमी काय केलं पाहिजे, गर्व केला नाही पाहिजे, अहंकार कुठल्याही गोष्टीचा केला नाही पाहिजे, नाहीतर आपणही या जसं बा आंब्याच्या झाडासारखं आपली सुद्धा गत होऊ शकते। म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं। अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपला आहे। तुम्हा सगळ्यांना समजला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। थँक्यू।